नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल, उरण या तालुक्यातील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सिडकोला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दीपा पाटील यांचे नाव देण्यासाठी 24 जून रोजी सिडकोला घेराव घालण्याच्या तयारीत आहेत। अशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। नवी मुंबई पनवेल उरणमध्ये 7000 पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत। मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक व पुणे येथून पोलीस नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। तसेच राज्य राखीव दलाच्या 7 तुकड्या देखील बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत। जवळपास 500 पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी आंदोलन हाताळण्यासाठी सक्रिय झाले आहेत। आंदोलनावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याची खबरदारी घेऊन नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक ही बंद करण्यात आली आहे। तसंच वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आलेले आहेत। आज 24 जून सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत जड वाहनांची वाहतूक ही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे। ठाणे बेलापूर रस्त्याला हलकी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली आहे। कोपरखैरणे ते CBD, खारघर ते CBD आणि नेरूळ ते CBD अंतर्गत हा मार्ग पूर्णपणे बंद केला आहे। तसेच मुंबईतून पुण्याकडे जाणारी वाहतूक महापेश उळफाटामार्गे पुण्याकडे वळवण्यात आली आहे। तर पुण्यावरून येणारी वाहतूक तळोजा, मुंब्रा, महापे या मार्गे मुंबईत दाखल होत आहे। अशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईत मोठा पोलिसांचा फौज वाटा हा तैनात करण्यात आला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दीपा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांकडून महामोर्चाचे आयोजन केले आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांना नोटीसही बजावली आहे। आम्ही कोविड नियमांचे पालन करूनच आंदोलन करणार असल्याचं कृती समितीच्या सदस्यांनी म्हटलं आहे। दीपा पाटील हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष, महाराष्ट्राचे पनवेल उरण विधानसभा मतदारसंघाचे 4 वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे 2 वेळा खासदार होते। सिडको ही सरकारी संस्था त्यावेळी नवी मुंबईची बांधणी करत होती। त्या काळात दीपा पाटलांनी नवी मुंबई सिडको आणि JNT प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले होते। पोलिसांचा लाठीमारही सहन केला, तसेच कारावासही पत्करला। नवी मुंबईसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात असताना त्या 10-20 हजार रुपये एकरी भावाने घेतल्या जाणार होत्या। दीपा पाटील यांनी 2012 साली अखेरचा लढा देत JNPT प्रकल्पग्रस्तांच्या 12.5% भूखंडाची मागणी सरकारकडून मान्य करून